नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बोडके. तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र. कृषी तंत्राच्या बाजारभाव या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा बाजारभाव हा आपला कापसा संबंधित आहे आणि आजच्या बाजारभावामध्ये आपण कापसाचे दर जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत आजच्या कंडिशनमध्ये, आणि बऱ्याचशा शेतकऱ्याचा असा प्रश्न आहे की कापसाचे भाव कधी वाढतील, या संदर्भात देखील आपला एक महत्वाचा कार्यक्रम येणार आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की कापसाचे भाव हे कधी वाढतील आणि कितपर्यंत वाढतील. बऱ्याचशा लोकांमध्ये संभ्रम आहे, बऱ्याचशा लोकांचे प्रश्न आहे की कापसाचे भाव आहेत हे गेल्या वर्षीप्रमाणे वाढतील का, प्रश्न देखील आहेत. पण हे आता लगेच सांगता येत नाही, कारण आंतरराष्ट्रीय बाजार पेठ जे आहे याचा जोपर्यंत अभ्यास केला जात नाही तोपर्यंत याविषयीचं सखोल असं माहिती देणं शक्य नाही. त्यामुळे या 2 ते 4 दिवसांमध्ये आपला एक कार्यक्रम येईल, यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जे कापसाचे दर आहेत ते वाढतील का नाही, आणि वाढतील तर कुठपर्यंत जातील आणि यामध्ये घट होईल का, या देखील तरी आपल्याला सांगता येईल. पण शेतकरी मित्रांनो, गेल्या 15 दिवसांमध्ये जर पाहिलं तर कापसाच्या दरांमध्ये मोठी घसरण झालेली दिसत होती. आपल्याला जे 9000 वर कापसाचे दर होते ते गेल्या 15 दिवसांमध्ये जवळजवळ 7000 जाऊन पोहोचले होते. काही बाजार समित्या आहेत तिथे 7300, काही बाजार समित्यांमध्ये 7500 असा भाव, आणि काल देखील मोठी घसरण झाल्याचं समोर आलं होतं. पण बाजारांमध्ये चांगली सुधारणा झालेली आहे. काही बाजार समित्यांमध्ये 8500 असा दर कापसाला गेलेला आहे. म्हणजे कापसाच्या दरात सुधारणा होताना आपल्याला दिसते, पण प्रत्येक बाजार समितीमध्ये असं झालेलं नाही. काही तुरळक बाजार समिती आहे, जसे की अकोल्यामध्ये बोलगाव मुंजी बाजार समिती आहे, इथे 8500 रुपये दर गेला. सर्वसाधारणपणे या बाजार समितीमध्ये 83 ते 84 म्हणजे 8400 अशा दराने आपल्याला भाव गेलेला दिसतो. त्यानंतर आणखी एक बाजार समिती आहे, तिथे देखील जवळजवळ 8500 म्हणजे अशा 10 बाजार समित्यांमध्ये 3 बाजार समित्या अशा आहेत की जिथे कापसाचे दर चांगल्या पद्धतीने वाढताना दिसते. याचा अर्थ असा होतो की कापसाच्या दरांमध्ये सुधारणा होताना आपल्याला दिसते, आणि ही सुधारणा होत 9000 वर कापसाचे दर जातील, पण त्याला किमान 1 महिना तरी लागेल असा अंदाज जाणकार व्यक्त करतात. पण आपण ज्या वेळेला सखोल अभ्यास करील या विषयाचा आणि त्यानंतर जो आपला कार्यक्रम येईल त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की बाजार भाव कापसाचे जे आहेत ते वाढतील किंवा घटतील, आणि वाढतील तर कुठपर्यंत आणि घट होईल का, हे देखील तुम्हाला त्या बाजार भावाच्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, असेच आमचे नवनवीन बाजार भाव तुम्हाला रोजनिशी पाहायला मिळतात. असेच नवनवीन शेतीविषयक अपडेट तुम्हाला पाहिजे असतील, रोजनिशीचे बातमीपत्र, रोजनिशीचा कृषी सल्ला, रोजनिशी ज्या योजना येतात त्याचा देखील अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि असेच तुम्हाला नवनवीन अपडेट पाहिजे असतील तर आपल्या कृषी तंत्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया, परत भेटूया नवीन कार्यक्रमामध्ये.